अकोला महारोग सेवा समिति आनंदवन वरोरा द्वारा संचालित आनंद निकेतन कृषि महाविद्यालय आनंदवन या टाइटल खाली आम्ही 1 जून पासून आज तागायत या 84 विद्यार्थी मार्फत 16 गावांमध्ये रावे म्हणजे ग्रामीण विकास कार्यान्वयन हा कार्यक्रम राबवत आहे। त्याचा आज अंतिम परमोच्च बिंदू आपण आज गाठलेला आहे, तो म्हणजे कृषी मेळावा प्रदर्शन शेतकरी संवाद या कार्यक्रमासाठी आज किशोर हा जो कार्यक्रम दिसला आहे, यासाठी आम्ही सर्व कृषी दूत गेल्या 7 ते 10 दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत आहोत, कारण इथून आमचं 20 किलोमीटर कॉलेज आहे। तिथून येऊन जाऊन संपूर्ण कार्यक्रम आम्ही अरेंज केला आणि आजच्या कार्यक्रमासाठी किशोर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी समाविष्ट केल्या त्या गोष्टी म्हणजे रब्बी हंगाम पीक मार्गदर्शन, जैविक खते मार्गदर्शन, कीटकनाशक वापरताना घ्यावयाची काळजी या गोष्टी होत्या। या गोष्टी सर्व करण्यासाठी आपल्याला आपले बहुमूल्य मार्गदर्शन म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पोद्दार सर यांनी कार्यक्रमाची सूचना देऊन व तसेच आपल्या महाविद्यालयातून व्यस्ताच्या महाविद्यालयीन कामातून वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे संपूर्ण रावे टीम तर्फे आभार व्यक्त करतो। तसेच मंडळ कृषी अधिकारी बल्लारपूर येथील श्री वरबे सर यांचे आम्हाला खास करून आमच्या बॅचला दुसऱ्यांदा मार्गदर्शन लाभत आहे, याच्या अगोदर त्यांनी आम्हाला NSS मध्ये एकदा मार्गदर्शन केलं होतं कृषी योजनामध्ये। आज त्यांनी दिलेल्या रब्बी हंगाम पीक मार्गदर्शन याबद्दलची माहिती अतिशय बहुमूल्य होती। त्यांनी दिलेली बीज प्रक्रिया, चणा पेरणी, त्यासाठी वापरायची खते व त्यातील अतिशय बारकावे चणा कसा पेरावा, किती अंतरावर पेरावा, कोणते सरीमध्ये अतिशय बारकावे अशी माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचे संपूर्ण विद्यार्थ्यांतर्फे महाविद्यालयातर्फे हार्दिक आभार मानतो। त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक मान्य श्री जोगी सर यांनी जैविक खते बायो फर्टिलायझर याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना महत्वपूर्ण अशी माहिती दिली। रायझोबियम PSB ट्रायकोडर्मा ही जी सामान्यपणे वापरली जाणारी नाव आहे पण शेतकऱ्यांना माहिती नाहीत व शेतकऱ्यांसाठी त्यांचा असणारा उपयोग लक्षात घेऊन त्यांनी केलेलं मार्गदर्शन हेही खूप महत्वपूर्ण होतं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। त्यानंतर वातावरणात सगळ्यात महत्वाचा ज्वलंत प्रश्न म्हणजे यवतमाळला झालेले शेतकऱ्यांचे गेलेले बळी किंवा जी काही घटना घडली दुर्दैवी त्याबद्दल यांनी जे काही मार्गदर्शन केलं व त्यातील अतिशय बारकावे सांगितले जे आपल्याला शुल्लक वाटले असे, पण ते युवाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे। त्यासाठी त्यांना सहकार्य करणारे आमचे योगी गावचे कृषी दूत यांनी जो डेमो दाखवला की कसं पत्र काळजी घ्यावी, त्यासाठी मी त्या विद्यार्थ्यांचे व प्रोफेसरांचे विशेष आभार मानतो। कार्यक्रमासाठी रावे संपूर्ण रावे तसेच आजच्या कार्यक्रम करताना वेगवेगळ्या पातळीवर सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच आजच्या कार्यक्रमात महाविद्यालयातून उपस्थित राहिलेले संपूर्ण महाविद्यालय रावे विद्यार्थी कार्यक्रमाचे आयोजकांच्यातर्फे आभार मानतो। आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व आपण आपल्या दैनंदिन कार्यक्रमात करत असताना क्षेत्रातील महाजन हे नावाजलेल्या कंपनीतर्फे आलेले मान्य श्री माळी सर हे डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत महाजनचे, त्यांनी आपल्या व्यस्त वेळातून माहिती दिली, त्याची नक्कीच आम्ही शेतकरी बांधवांना मदत होईल, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। अशा पद्धतीने आज इथे कृषी मेळावा व प्रदर्शनी हा कार्यक्रम पार पडला, त्यासाठी तुम्ही शेतकरी बांधवांनी विशेष करून आपल्या शेतीच्या व्यस्त कार्यक्रमातून कारण आता काढणी वगैरे सुरू आहे सोयाबीनची, त्यातून वेळ दिला व कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची महाविद्यालयातर्फे हार्दिक आभार मानतो व अशीच अपेक्षा पुढच्या कार्यक्रमासाठी सहकार्याची ठेवतो। धन्यवाद।